चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया हेल्मेट निवडताना कोणकोणत्या गोष्टी विचारातल्या पाहिजे सगळ्यात पहिले हेल्मेट निवडताना आपण हेल्मेट हे आय एस आय मार्क असलेले हेल्मेटच वापरावे जसे इथे बघा आय एस आय मार्क असलेले हेल्मेट ही आपण वापरावे हलक्या क्वालिटीचे असलेले हेल्मेट हे एखाद्या ऑब्जेक्टला एखाद्या दगडाला एखाद्या भिंतीला किंवा समोरच्या वाहनाला जाऊन धडकते आपले डोकं आणि त्यावेळेस त्या हेल्मेटची जी अपघात शोषण करण्याची जी क्षमता असते सहनशीलता असते ती खूप कमी असते आणि त्यामुळे ते हेल्मेट हे डॅमेज होते आणि आपल्या डोक्याला इजा होतात त्यामध्ये आपला जीव पण जाऊ शकतो तर हेल्मेट निवडताना सगळ्यात पहिले हे हेल्मेट हे आपण आय एस आय मार्क असलेले हेल्मेटच निवडावे अजून हेल्मेट निवडताना आपण ट्रान्सपरंट काच असलेले हेल्मेट निवडावे जेणेकरून रस्त्यावर आपल्याला स्पष्ट प्रकारे दिसू शकणार जर का आपण हेल्मेट निवडताना आपण पांढऱ्या कलरची असणारी ट्रान्सपरंट काच असलेले हेल्मेटच निवडावे जेणेकरून रस्त्यावर आपल्याला स्पष्ट दिसू शकणार अजून हेल्मेट निवडताना हे रेडियम असलेले हेल्मेट निवडावे जेणेकरून रात्रीच्या वेळेस आपण जेव्हा हेल्मेट घातलेले असन तर मागच्या व्यक्तीला त्याच्या लाईटच्या आधारे हे चमकून आपण जात आहे ती दिसणार अजून हेल्मेट निवडता आपण हेल्मेट हे आपल्या डोक्याच्या योग्य आकाराचे असावे जर का आपण खूप जास्त मोठे हेल्मेट निवडले तर ते आपल्या डोक्यात हलू लागते आणि अपघाताच्या आप वेळेस आपल्या डोक्यामधून ते निघून जाते आणि जर का आपण हेल्मेट निवडताना खूपच छोटे हेल्मेट निवडले तर आपल्या डोक्यामध्ये हवेचे संचार होत नाही किंवा आपला दम घुटायला लागतो आपले कान दबतात म्हणून हेल्मेट निवडताना आपण योग्य आकाराचे हेल्मेटच निवडावे हेल्मेट निवडताना असे बेल्ट असणारे बकल असणारे हेल्मेटच आपण निवडावे बकल लावताना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे बकल लावताना योग्य प्रकारे आपण बकल लावले पाहिजे जसे बघा अशा प्रकारे योग्य प्रकारे आपण हेल्मेट डोक्यात घातल्यानंतर बकल लावणे खूप महत्वाचे आहे बकल लावल्याने जेणेकरून होते काय एखाद्या वेळेस अपघात झाल्यानंतर हे हेल्मेट आपल्या डोक्यात पॅक असते निघून जात नाही चला तर मित्रांनो आपण आता हेल्मेट कसे घालावे हे बघणार आहोत सगळ्यात पहिले हेल्मेटचे हे बकल बाजूला करून आपल्या योग्य त्या पद्धतीने आपल्या डोक्यात घालावे हेल्मेट आपल्या डोक्यात योग्य त्या पद्धतीने बसल्यानंतर हे खाली जे बकल आहे हे आपण लावायला पाहिजे हे बकल जास्तही आपण लूज नाही आणि जास्तही टाईट नाही लावायला पाहिजे आपल्याला जसेही कम्फर्टेबल वाटेल तसे आपण लावायला पाहिजे त्यानंतर आपण गाडी चालवताना एक जे आपले ट्रान्सपरंट काच आहे त्याला खाली करून घ्यायला पाहिजे